या छोट्याशा उपकरणाने खूप मोठा बदल घडू शकतो. कंटिन्युअस एअरवेज पॉझिटिव्ह प्रेशर म्हणजेच CPAP हे उपकरण फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी मदत करतं. ब्रिटिश नॅशनल हेल्थ सर्व्हिस गेली अनेक वर्ष अगदी मोजक्या प्रमाणात त्याचा वापर करते. अवघ्या एका आठवड्यात काही बदल करून टीमने या उपकरणाला एक नवं रूप दिलंय. आता नव्या उपकरणाला कायदेशीर मंजुरी मिळणं बाकी आहे. Normally medical device development would take years, and in this instance we've been able to do it in days because we've cleverly thought about how we can go back to existing devices and models, reverse engineer them, and then engage with our industry partners to manufacture them at scale. या उपकरणाचं प्रात्यक्षिक युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन हॉस्पिटलमध्ये केलं गेलं आणि आता COVID-19 रुग्णांच्या उपचारासाठी ते वापरलं जात आहे. I sincerely think it may actually save many lives by preventing patients from needing to go onto a ventilator and again saving that vital resource for the very very severely ill. मोटर रेसिंग मध्ये एक एक सेकंद महत्त्वाचा असतो. इथे मर्सिडीज फॉर्म्युला 1 ने डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्रातील इंजिनियरच्या मदतीने बनवलेल्या उपकरणाचं अगदी मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊ शकतं. This is a great National Health Service University आणि उद्योग एकत्रितपणे येऊन कोरोना व्हायरसचं आव्हान कसं पेलू शकतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. मर्सिडीज फॉर्म्युला 1 मते या उपकरणाचा प्रयोग यशस्वी झाला तर ते एका दिवसात मोठ्या संख्येने उत्पादन करू शकतात. इटलीमध्ये COVID-19 निम्म्या रुग्णांसाठी हे उपकरण वापरण्यात आलं, त्यामुळे त्यांना अतिदक्षता कक्षाची गरज लागली नाही. इतर व्हेंटिलेटरवर जसं रुग्णांना बेशुद्ध करावं लागतं तसं या उपकरणाच्या बाबतीत नाही. सध्या तरी एअरबस, BE सिस्टीम, फोर्ड आणि रॉल्स रॉईस या कंपन्यांना उपकरणाच्या हजारो ऑर्डर्स मिळाल्या आहेत आणि परवानगी मिळाल्यावर ते त्यांचं उत्पादन करू शकतील.